मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार 9,000 रुपयांनी वाढणार, 8वा वेतन आयोग जाहीर होण्याची वेळ आलेली आहे अशी बातमी पुढे येत आहे. त्याबद्दलची सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत. तेव्हा मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, हे वर्ष केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जबरदस्त आनंदाची बातमी घेऊन आले आहे. जानेवारीपासून त्यांचा 50% महागाई भत्ता देण्यात येणार आहे. AICPI निर्देशांकाने हा निर्णय घेतला आहे, परंतु केंद्र सरकारकडून याची घोषणा होण्यासाठी तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. दरम्यान आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ तर झालीच, पण आता त्यांच्या पगारात थेट वाढ होणार आहे. महागाई भत्ता मंजूर होताच त्यांच्या पगारात प्रचंड वाढ होणार आहे. एका झटक्यात कर्मचाऱ्यांच्या पगारात 9,000 रुपयांची वाढ होणार आहे. खरे तर केंद्र सरकारच्या एका नियमामुळे हे घडणार आहे. हा नियम 2026 करण्यात येणार होता. आता आपण मार्चची वाट पाहत आहोत, कारण केंद्रीय मंत्रिमंडळाकडून महागाई भत्ता वाढीला मार्चमध्ये मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. पण यातून 8वा वेतन आयोग स्थापन होण्याचे संकेत मिळतात का? कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा नियम काय आहे पहा मित्रांनो. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दर 6 महिन्यांनी वाढ केली जाते. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 46% दराने महागाई भत्ता मिळत आहे. जानेवारी 2024 पासून महागाई भत्ता 50% वाढणार आहे. त्यानंतर नियमानुसार ते मान्य करण्यात येणार आहे का? आता केंद्र सरकारने बनवलेला नियम इथे लागू होतो. वर्ष 2026 महागाई भत्ता 50% पोहोचताच तो शून्यावर आणला जाईल असा नियम सरकारने केला. बेसिक पगार कसा वाढणार पहा मित्रांनो. बेसिक पगारात प्रचंड वाढ कशी होणार यासाठी आपण थोडा फ्लॅशबॅक पाहूया. 2016 सरकारने 7वा वेतन आयोग लागू केला तेव्हा महागाई भत्ता शून्य करण्यात आला. मोजणीसाठी नवे आधार वर्ष निश्चित करण्यात आले. महागाई भत्ता शून्य असल्याने पूर्वीचा महागाई भत्ता मूळ वेतनात जोडण्यात आल्याचा लाभ कर्मचाऱ्यांना मिळाला. आता पुन्हा एकदा असेच काहीसे घडणार आहे. महागाई भत्ता पुन्हा एकदा मूळ वेतनात विलीन करून वेतनवाढ करण्याची योजना आहे. म्हणजे 8वा वेतन आयोग स्थापन करण्याची वेळ आली आहे का? केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 9,000 रुपयांची वाढ होणार पहा मित्रांनो. सध्या पे ब्रँड लेवल 1 बेसिक सॅलरी 18,000 रुपये आहे. हे सर्वात मिनिमम बेसिक आहे. त्याची गणिते पाहिली तर एकूण 7,560 रुपये महागाई भत्ता म्हणून मिळतो. परंतु 50% महागाई भत्त्यावर हीच गणना पाहिली तर तुम्हाला 9,000 रुपये मिळतील. आता इथे कॅच येतो. 50% डी होताच तो शून्य करून मूळ वेतनात जोडला जाईल. म्हणजे 18,000 रुपयांच्या पगारात 9,000 ते 27,000 रुपयांची वाढ होईल. यानंतर महागाई भत्ता 27,000 रुपये मोजला जाईल. शून्य झाल्यानंतर DA 3% वाढला तर त्यांच्या पगारात महिन्याला 810 रुपयांची वाढ होणार. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.